काय बरं सगळं, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वार आहे मंगळवार, तारीख आहे 26 मे 2020 आणि सकाळच्या वेळेला 11:15. आता कसं आहे माहिती आहे ना, कुठलं पण लाईफमध्ये प्रॉब्लेम आला, कुठली समस्या आली तर आपल्याकडे एकच सोल्युशन आहे, आपण चहा पितो. चहा पिल्यावर ना मेंदूतले जे काही नस आहेत सगळे उघडतात. माझ्या तुमच्याबद्दल माहीत नाही, तुमच्यापैकी बरेच जण असतील कटिंग लवर, चहा लवर, कॉफी लवर. वा, कसं आहे खाण्याच्या चांगल्या सवयी लावल्या ना आपण, की आपण चांगले दिसतो, आपण चांगले वागतो असं मी ऐकलं आहे कुठेतरी. तर आत्ता माझी वेळ झाली आहे चांगलं काही खाण्याची, ज्यामध्ये मी केळी, खजूर आणि काकडी इन्क्लूड करतो माझ्या ब्रेकफास्टमध्ये. तर हे रोज नसते, रोज मी डिफरंट कॉम्बिनेशन्स यूज करत असतो जेणेकरून आपल्याला बोर नाही होणार रोज तेच तेच खाऊन. पण हां, आपल्याला हेल्दी खायला आवडते. आणि एक खरं सांगू काय, हेल्दी खाणं खूप बोरिंग असतं. चांगल्या गोष्टींची सवय करणे हे थोडंसं अवघड काम आहे, पण एकदा झाली ना मग सुट्टी नॉट. कसं आहे आता मी रोज व्यायाम करतो आणि मी कधी केलं नाही. एक दोन दिवस जर माझ्या व्यायामात गॅप पडला, जर मी केला नाही, तर मला त्याच दिवशी असं वाटतं की बरंच काही काही चुकलं आहे आणि मी पुढच्या दिवसापासून किंवा त्याच दिवसापासून व्यायाम पुन्हा कंटिन्यू करतो. तर असं काही आहे, ह्या काळात हेल्दी राहणं आणि तुमची इम्युनिटी पॉवर, तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज प्लीज हेल्दी राहा. तुमच्यापैकी कोणाकोणाला असे शूज घालायची किंवा वॉटेवर अशी सवय? इथं आलो आहे आम्ही मेडिकल सर्टिफिकेटसाठी. आमचे साहेब काढतात मेडिकल सर्टिफिकेट. तर आता गौरवला पण मिळालं आहे मेडिकल सर्टिफिकेट. आपल्याला आधीच मिळालं आहे आणि आपण ई पासला अप्लाय केलं आहे, पण अजून आपल्याला पास मिळाला नाही आहे. त्यामुळं सध्या झोल झाला आहे. पुन्हा एकदा मला मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे. तर जेव्हा ते ई पास मला मिळेल तेव्हाच मी घेऊ शकेन मेडिकल सर्टिफिकेट पुन्हा एकदा. त्याचं रिझन मी घरी गेल्यावर सांगतो. देवोला होंडा कितना खुश आहे. खुशी से फुले नाही समा रहे कौरव भाटिया जी. आपका चेहरा दिखाओ, बट अभी दिखेगा नाही ना हे पहना है. तर आम्ही आलो आहे सध्या, नाही इथं नाही आलो आम्ही, सध्या इथं आलो आहे आटा घ्यायला. 245 रुपीज 245. कसं आहे आरशात बघण्यात जी मजा आहे ना स्वतःला, ती बाकी कशात नाही आहे. तर आपलं वर्कआउट वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं मस्तपैकी आपण जेवण केलेलं आहे आणि आता तुमच्याशी बोलतोय निवांत. हां, तर आता मी संध्याकाळची स्टोरी कंटिन्यू करतोय. मी गेलेलो मेडिकल सर्टिफिकेटची एन्क्वायरी करायला. माझ्याकडे मेडिकल सर्टिफिकेट ऑलरेडी आहे, पण ते मी सबमिट केलं एका आठवड्यापूर्वी. म्हणजे जो मी ई पास अप्लाय केला आहे तो एका आठवड्यापूर्वी केला आहे. तर आता पुन्हा मला मेडिकल सर्टिफिकेट काढावं लागणार जेव्हा हा ई पास परमिट होणार. त्याचं कारण हे की मेडिकल सर्टिफिकेट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा 3 ते 4 दिवसात तुम्हाला प्रवास करायला लागतो, नाही तर ते पुन्हा व्हॅलिड पकडलं जात नाही. कारण सध्या अशी परिस्थिती आहे की 14 दिवस क्वारंटाईन कुठेतरी ठेवतात. तर 14 दिवसात पुन्हा काय झालं किंवा काय तुमच्या आरोग्यात काही फेरबदल झाले, कोणते तुमच्यात सिमटम्स दिसले, तर मग थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून लेटेस्टवालं मेडिकल सर्टिफिकेट लागते जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल. तर तुम्हाला माहिती आहे आता मी कुठे ट्रॅव्हल करायला प्रयत्न करतोय. तर आपल्याला आता एकच मिशन आहे, आपल्याला जायचं आहे सांगलीला. कळेल तुम्हाला का मी इतका मागं लागलो आणि आता हे माझ्यासाठी एक मिशन का बनलंय. सांगेन मी रोज एक एक तुम्हाला सिरियस गोष्ट सांगेन. आजच्या पुरतं एवढंच, आपण इथंच थांबूया. पण ठीक आहे, तुम्हाला मी रोज अपडेट देईन, त्या मानाने आपले व्हिडिओज पण येतील, त्या मानाने तुम्हाला मी रोज काहीतरी चांगले गोष्टी दाखवेन, आपण रोज गप्पा पण मारूया. अशी मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तर सगळीकडे आता सध्या ट्रेंड सुरू आहे, तर आपण पण आपल्या व्हिडिओपासून हा ट्रेंड पुढे नेऊया. ह्या व्हिडिओला म्हणजे कसं आहे ना, थोडा थोडा सुरू करूया. तर ह्या व्हिडिओला मी टार्गेट ठेवतो लाईक्सचं, ठीक आहे. ह्या व्हिडिओला मी टार्गेट ठेवतो की ॲटलीस्ट मला 60 लाईक्स येतील ह्या व्हिडिओला.
बघू मग पुढच्या व्हिडिओला त्याच्यापेक्षा चांगलं टार्गेट ठेवण्यात येईल जर हा टार्गेट कम्प्लीट झाला तर. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणणं नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, स्वच्छ राहा, घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. Anything you could do, I could do better. I can do better than you.